नमस्कार, मी ज्योतिष टॅरो रीडर विद्या पावगे राशी संवाद या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपल्या सोबत आहेत ज्योतिष पंडित श्री व्यंकटेश शास्त्री गुरुजी. नमस्कार. तुम्ही सारेजण ज्या गोष्टीची वाट पाहता ते तुमचं आठवड्याचं राशीफळ आपण जाणून घेऊयात गुरुजींकडून. मेष राशी. सामाजिक राजकीय कामात यश मिळेल. संतानविषयक चांगल्या गोष्टी होतील. प्रसिद्धी माध्यमातून काम करणाऱ्यासाठी चांगला काळ आहे. काही ठिकाणी अन्याय सहन करावा लागेल, संयम ठेवा. वृषभ राशी. अपेक्षित कार्यात यश संपादन करणे थोडे अवघड जाईल. निर्णयामध्ये द्विधा मनस्थिती होऊ शकते. आठवड्याच्या शेवटच्या काळात फायदा होताना दिसेल. विश्वासू मित्रांच्या सहाय्यानेच निर्णय घेतल्यास फायदा होईल. मिथुन राशी. महत्त्वाची निर्णयाची वेळ असेल तर घरातील वयस्कर मंडळींचा विचार घेऊनच निर्णय घ्या. पैशासंदर्भातील गोष्टीसाठी शुभ काळ आहे. शुभ कार्य ठरतील. चिंतन मनन अभ्यासासाठी चांगला काळ आहे. कर्क राशी. कौटुंबिक नातेसंबंधात तणाव राहील. कामाकाजाची धावपळ वाढेल. स्वास्थ्य बिघडण्याचीही शक्यता आहे. प्रवास होईल, देवदर्शनही होईल. पूर्वी ठरलेल्या कामाचे नियोजन लांबवर जाण्याचेही योग असतील. सिंह राशी. हातात घेतलेले कार्य पूर्ण करण्यासाठी खूप धावपळ व मेहनत घ्यावी लागेल. कार्य यशस्वीपणे पूर्ण कराल. धार्मिक कार्य घडतील. अन्नदान केल्यास शुभ राहील. कन्या राशी. वाहन चालवताना काळजी घ्या. सर्दी, खोकला, डोकेदुखी संभवते. त्यामुळे यात्रा प्रवासाचे बेत रद्द होऊ शकतात. या आठवड्यात सरकारी कामकाजा करण्यासाठी शुभ काळ आहे. तुळा राशी. बऱ्याच दिवसापासून ज्या कार्याच्या पूर्ततेची वाट पाहत होता ती कामे होताना दिसतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसाय परिवर्तन होईल. आरोग्याची काळजी घ्या. वृश्चिक राशी. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात येणारे अडथळे या आठवड्यात दूर होताना दिसतील. नवे सहकारी मित्रमंडळी भेटतील. नवे विषय शिकण्याचीही संधी मिळेल. प्रवास घडेल. नवे लाभही होतील. धनुराशी. शुभवार्ता समजतील. नियोजन कामे लांबण्यात जाण्याचे योग आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रॉपर्टीविषयक कामे मार्ग लागतील. संतानविषयक चिंता उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मिश्र स्वरूपाची योग या आठवड्यात दिसतील. मकर राशी. मनशांतीसाठी ध्यानधारणा योगा करा. पूर्वी नियोजन कामात अडथळा येऊ शकतो. त्रासही होईल. वैवाहिक नातेसंबंधात तणाव जाणवेल. कुंभ राशी. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी धावपळ होईल. जुने मित्रमैत्रिणी, दूरचे नातेवाईक यांच्या भेटीगाठी होऊ शकतात. त्यामुळे आनंदही निर्माण होऊ शकतो. कामाचे कौतुकही होईल. या भेटीगाठीतून पुढे काहीतरी चांगला फायदाही होताना दिसेल. मीन राशी. नातेवाईक मित्र यांच्याकडून दुर्लक्षित व्हाल. विश्वासघात व पैशाचे नुकसानही होऊ शकतं. कर्ज देण्यापूर्वी विचार करा. राजकीय किंवा सरकारी गाठीभेटी होऊन पुढे काही संकल्पना घडताना दिसतील. आपण जाणून घेतलं या आठवड्याचं आपलं राशीफल. आजचा आपला विषय आहे वैवाहिक जीवन आणि त्याच्यातल्या समस्या. विवाह आणि त्याविषयी काही समस्या किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला मेल करा, व्हॉट्सअप करा किंवा फोन कॉल्स करा. जसं आम्ही मागच्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं की यावेळेस आपण वैवाहिक जीवनाविषयी प्रश्न घेत आहोत, तेव्हा तुमचे असंख्य कॉल्स आम्हाला आलेले आहेत पूर्ण आठवडाभर आणि असंख्य प्रश्न आलेले आहेत. सर्वांचे प्रश्न आपण, सगळ्यांचे प्रश्नांचे उत्तर आपण इथे देऊ शकत नाही. जे महत्त्वाचे विषय आहेत ते आपण आज इथे घेणार आहोत. गुरुजी, आपल्याला पहिला मेसेज आहे मीनाक्षी यांचा. जन्मतारीख आहे 22/11/81. जन्मवेळ आहे रात्री 1:30 आणि जन्मठिकाण आहे भोर, पुणे. यांचा प्रश्न असा आहे की विवाहास विलंब होत आहे तेव्हा काही उपाय सुचवावा. मीनाक्षीची पत्रिका ते मला समोर आलेली आहे. सिंह लग्न आणि कन्या राशीची ही पत्रिका आहे. पण लग्नी ह्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ हा खूप कडक मंगळ दाखवून येतो आहे, दिसून येतो आहे. आणि त्यासोबत सप्तमेशचा जो शनी आहे तो धनस्थानामध्ये, म्हणजे जे जसं धनस्थान आहे तसं कौटुंब पण स्थान आहे, त्या कौटुंबिक स्थानामध्ये शनी हा शनी चंद्राबरोबर बसून शनिचंद्र विषयोग इथे निर्माण झालेला आहे. त्याच्या कारणाने शक्यतो होऊ शकतं की विवाह योगामध्ये ह्यांना कुटुंबामध्ये काही ना काही अडीअडचणी, त्रास, क्लेश, घरामध्ये वादविवाद असे निर्माणही होऊ शकतात. आणि त्यासोबत मंगळ जो आहे पूर्व फाल्गुनी नक्षत्रावर बसलेला आहे आणि 24° म्हणजे खूप स्ट्रॉंग मंगळ इथे दाखवतो आहे. तर ह्याकरिता तुम्ही मंगळाची उपासना म्हणून मंगळासाठी गणपतीची उपासना करा, शनीसाठी शिव उपासना करा आणि काळ्या कुत्र्याला दूध आणि चपाती जर का तुम्ही दर शनिवारी द्याल तर तुम्हाला त्याचा योग्य तो फायदाही होऊ शकतो आणि घरातील अडीअडचणी जे आहेत ते कमी होऊ शकतात. मीनाक्षी ताई, तुमचा प्रश्न होता की विवाहास विलंब होत आहे,
गुरुजींनी तुम्हाला काही उपाय सांगितलेले आहेत की विवाह झाल्यानंतर सुद्धा जसं शनिचंद्र विषययोग आपल्या कुटुंबस्थानात आहे त्यामुळे कुटुंबामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे सुद्धा. जो उपाय सांगितला आहे तो करणं खूप गरजेचं आहे. खूप साधे साधे उपाय असतात. अनेक नैसर्गिक उपाय केले तर आपण अनेक अडचणीतून सहजरित्या बाहेर पडू शकतो. आता जसा तुमचा प्रश्न आहे की विवाहाला विलंब होतो आहे आणि उपाय सुचवा, कार्ड्स ही काही गोष्टी दाखवत आहेत की हे जे कार्ड आलेलं आहे हे आहे 3 of Wands. याचा अर्थ आहे की विलंब होतो आहे आणि कदाचित तुमच्या पत्रिकेमध्ये किंवा तुमच्या हस्तरेषेमध्ये असे काही योग असतील की कदाचित खूप दूरवरचा पती तुम्हाला मिळू शकतो. तेव्हा स्थळ पाहतानाही खूप दूरची स्थळं पाहिली तरी चालेल, हा विवाह ठरू शकतो. आपण वळूयात आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. आपल्याला माधुरी यांचा व्हॉट्सअप आहे कडेगाव सातारामधून. जन्मतारीख आहे 8/9/1991, वेळ आहे 6:50. त्या असं विचारत आहेत की 5 वर्षापूर्वी विवाह झाला आहे. विवाहानंतर 6 महिन्यातच वाद झाल्यामुळे आम्ही विभक्त राहायला लागलो, तर हा संसार पुढे व्यवस्थित होईल का? माधुरीताई, तुमची कुंडली माझ्यासमोर आलेली आहे. सिंह राशी आणि कुंभ लग्न ह्या पद्धतीची तुमची कुंडली आहे आणि इथे सप्तम स्थानामध्ये गुरु, चंद्र, सूर्य आणि बुध हे 4 ग्रह विराजमान आहेत. तर गुरु आणि बुध ह्यांना सोडून जर चंद्र आणि सूर्य हे जे 2 ग्रह बसलेले आहेत ते चंद्र आणि सूर्य ग्रहण दोष निर्माण करत. ते ग्रहण दोषामुळे होऊ शकतं की तुमच्या पतीपतीमध्ये काहीतरी क्लेश निर्माण होणं, वाद निर्माण होणं आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींना, त्या छोट्याशा मिसअंडरस्टँडिंगला तुम्ही तो वाद परिपूर्ण वाढवत जाणं आणि शेवटचा टोकापर्यंतचा निर्णय घेणं अशा काही गोष्टी इथे दिसून येत आहेत. तर त्याकरिता शेवटचा टोकापर्यंतचा विचार करू नका. नक्की काय प्रॉब्लेम आहे, कुणामुळे त्रास आहे, 100% समोरच्या व्यक्तीकडूनच त्रास नसतो, थोडासा प्रॉब्लेम आपल्याकडूनसुद्धा असतो. तर त्या गोष्टीचा विचार, त्या गोष्ट तुम्ही त्यांच्यासोबत मांडा, त्याच्यावर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा आणि त्याच्यातून नक्कीच तुम्ही त्यांच्याशी चर्चा कराल तर नक्कीच काहीतरी योग्य मार्ग निघेल. आणि सूर्य आणि चंद्र ह्याकरिता तुम्ही ग्रहण दोषामुळे त्याचं निवारण करा आणि शिवाची उपासना केल्यास तुम्हाला भरपूर ह्याच्यातून काहीतरी चांगले मार्गदर्शन भेटतील. बऱ्याचदा जोडीदारांच्या मध्ये वाद होतात आणि आपल्याला असं वाटतं की माझी चूक नाही आहे, त्याचीच चूक आहे किंवा तिचीच चूक आहे. दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला हवं. भारतीय संस्कृतीमध्ये विवाहाला खूप महत्त्व आहे. माधुरीताई, तुमची कार्ड्स मी काढलेली आहेत आणि याच्यात एक कार्ड असं आलेलं आहे की 3 of Cups. म्हणजे गुरुजी, कदाचित माधुरीताईंच्या या प्रश्नामध्ये असं असू शकतं की यांचा जो जोडीदार आहे त्याला कदाचित व्यसनाधीनता असू शकते. बरोबर. दोघांच्याही पत्रिका पाहणं खूप गरजेचं असतं. तुम्ही पाठवल्यात एकच पत्रिका, त्याच्यामुळे आम्ही भाकीतं जी करत आहोत ही तुमच्या एकट्याच्या पत्रिकेवरून करत आहोत. माधुरीताई, तुमच्या संसारामध्ये एक छोटासा प्रॉब्लेम दिसतो आहे आणि तो आहे की कदाचित मिस्टरांची व्यसनाधीनता हे त्याचं कारण असू शकतं. गुरुजी, यांना काय उपाय सुचवाल तुम्ही? ताई, ह्या अगोदर तुम्ही तुम्हाला सांगेन की प्रत्येकाच्या जीवनामध्ये विवाह ही खूप मोठी घटना, महत्त्वाची घटना आहे. त्याकरिता तुम्ही जेव्हाही विवाह ठरवता तेव्हा तुम्ही फक्त